Thank you.
आवाज येते सगळ्यांना? यस सर। स्क्रीन विजिबल आहे. यस ठीक आहे. हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज नथिंग बट ॲबस्ट्रॅक्ट विंडोइंग टूलकिट. ओके, पहिला चॅप्टर आपण या ठिकाणी चालू करतोय, दॅट इज नथिंग बट ॲबस्ट्रॅक्ट विंडोइंग टूलकिट. राईट. आता ह्या चॅप्टरमध्ये, इन दिस चॅप्टर your syllabus is divided into three parts. your syllabus is divided into three parts. ठीक आहे. आता त्यातला पहिला पार्ट जो आहे, बघा, तीन पार्ट मध्ये सिलेबस तुमचा डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. पहिला पार्ट आहे तुमचं विंडो बेसिक. म्हणजे विंडो तयार करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या क्लासची गरज आहे, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो, वी कॅन कॉल इट ॲज अ AWT हेरार्ची. AWT हेरार्ची. सेकंड पार्ट आहे, वी आर गोइंग टू सी दी AWT कंपोनेंट्स. And third part we are going to see, that is layout managers. Okay, असे हे तुमच्या चॅप्टरचे तीन पार्ट डिवाइड झालेले आहेत. पहिला AWT हायरार्की. ठीक आहे. दुसरा आहे तुमचा AWT कंपोनेंट्स कुठले कुठले आहेत, अँड थर्ड वन इज अ व्हॉट आर द डिफरंट लेआउट मॅनेजर्स. ठीक आहे. बघा तुमच्या सिलेबस मध्ये आता पहिले जे दोन पॉइंट आहेत त्यामध्ये तुम्हाला AWT हायरार्की असेल. ठीक आहे. ह्या ठिकाणी तिसरा पॉइंट जो दिसतोय तुम्हाला, ते सगळे तुमचे AWT चे कंपोनेंट्स आहेत.
आणि सगळ्यात लास्ट जो आहे हे सगळे तुमचे लेआउट मॅनेजर्स आहेत, ठीक आहे. आणि अजून एक पार्ट ह्याच्यामध्ये डिवाइड होतो, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट मेनू बार्स. थोडक्यात तुमचा पहिला चॅप्टर हा फोर पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. AWT हायरार्की, AWT कंपोनेंट, त्यानंतर लेआउट मॅनेजर्स, आणि सगळ्यात लास्ट आपण बघणार आहोत मेनू बार्स. ठीक आहे, राईट. सिलेबस नंतर वहीमध्ये लिहून काढा, पहिल्या चॅप्टरचा सिलेबस लिहून काढा. परत सगळ्यांना सिलेबस लिहून दिलेला आहे, ठीक आहे. त्यासाठी एक पेज सोडा आणि तुम्ही त्या ठिकाणी सिलेबस लिहून काढा, लक्षात राहील, ठीक आहे. नाव, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द चॅप्टर? सगळ्यांना स्क्रीन क्लिअर विजिबल आहे का? कुणाला प्रॉब्लेम असेल तर सांगा. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना व्यवस्थित? यस सर. ठीक आहे. बघा, आपल्याला चॅप्टर मध्ये काय काय शिकायचंय. फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू सी हाऊ टू डेव्हलप ग्राफिकल युजर इंटरफेस, दॅट इज अ GUI बाय युझिंग AWT कॉम्पोनंट, ठीक आहे, राईट. त्यानंतर क्रिएट अ फ्रेम विंडो विथ स्पेसिफाइड AWT कॉम्पोनंट. आता हे दोन्ही ऑब्जेक्टिव जवळपास सेमच आहेत, ठीक आहे. म्हणजे AWT कॉम्पोनंटचा यूज करून आपल्याला फ्रेम तयार करायचंय, आणि फ्रेम तयार केली, फ्रेम तयार करतोय म्हणजेच आपण काय तयार करतो, ह्या ठिकाणी वी आर गोइंग टू क्रिएट अ GUI, आपण एक GUI तयार करतोय, ठीक आहे. त्यानंतर अरेंज GUI कॉम्पोनंट्स युझिंग स्पेसिफाइड लेआउट मॅनेजर्स. आता अरेंज म्हणजे काय, ते कॉम्पोनंट कसे लावायचे, ते कॉम्पोनंट कसे ठेवायचे, दॅट इज नथिंग बट लेआउट मॅनेजर्स. त्यालाच काय म्हटलं जातं, या ठिकाणी लेआउट मॅनेजर्स म्हटलं जातं, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवट, दॅट इज नथिंग बट डेव्हलप अ प्रोग्राम युझिंग मेनू अँड डायलॉग बॉक्सेस फॉर द गिवन प्रॉब्लेम. आता मेनू आणि डायलॉग बॉक्सेस बघा, प्रत्येक विंडो, आता ही सुद्धा तुमची एक प्रकारची विंडोज आहे, हे जे दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. चॅप्टर 1 AWT.PDF फॉक्सिट रीडर वगैरे लिहिले वरती दिसतंय का सगळ्यांना, ठीक आहे. ह्या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतंय, फाईल, एडिट, व्ह्यू, कॉम्पोनंट्स, फॉर्म्स, टूल्स, हेल्प, दीज आर कॉल्ड एज अ मेनू. मला काय म्हटलं जातं, ह्या ठिकाणी मेनू. आणि ही पूर्ण जी दिसते, दिस होल थिंग इट इज कॉल्ड एज अ फ्रेम. त्याला पूर्ण काय म्हटलं जातं, ह्या ठिकाणी फ्रेम. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे, ज्या ठिकाणी ऑब्जेक्टिव ऑफ द चॅप्टर वगैरे लिहिले आपण, इट इज कॉल्ड एज अ विंडो. त्याला काय म्हटलं जातं, ह्या ठिकाणी विंडो, लक्षात राहील, ठीक आहे. आपण जसं जसं प्रोग्राम करू तसं तुम्हाला समजेल फ्रेम म्हणजे काय, विंडो कशाला म्हणायचं, ठीक आहे, कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत, लेआउट मॅनेजर्स कसे वापरायचे, ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रोग्रॅमिंगला सुरुवात करू त्यावेळेस तुम्हाला ते समजेल, ठीक आहे, लक्षात राहील. नाव, इंट्रोडक्शन टू AWT किंवा इंट्रोडक्शन टू फर्स्ट चॅप्टर, ठीक आहे. बघा, इन जावा युअर GUI कॅन बी क्रिएटेड बाय टू वेज, बाय युझिंग AWT कॉम्पोनंट, अँड सेकंड बाय युझिंग स्विंग कॉम्पोनंट, ठीक आहे. ह्या दोन प्रकारे तुम्ही GUI तयार करू शकता. GUI कॅन बी डिझाईन्ड बाय युझिंग AWT कॉम्पोनंट. अँड स्विंग कॉम्पोनंट, त्यातला पहिला चॅप्टर जो आहे आपला तो AWT कॉम्पोनंट वरती आहे, सेकंड चॅप्टर आपल्याला स्विंग कॉम्पोनंट आहे, ठीक आहे. म्हणजे पहिले दोन चॅप्टर जे आहेत, फर्स्ट टू चॅप्टर्स, दिस टू चॅप्टर्स आर बेसिकली यूज फॉर GUI डिझायनिंग. कशासाठी यूज केले जातील, फक्त तुमच्या GUI डिझायनिंग मध्ये,
ठीक आहे. मग त्यातला पहिला जो चॅप्टर आहे आपला दॅट इज नथिंग बट ए डब्ल्यू टी. लॉंग फॉर्म काय याचा? अब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट. इट स्टँड फॉर अब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट. ओके, अँड दिस इज इन्क्लुडेड इन जावा फ्रॉम द वर्जन जावा 1.0. म्हणजे जावाच्या पहिल्या वर्जन पासून ते जावा मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, जावाच्या फर्स्ट वर्जन पासून ते जावा मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि याचा बेसिक यूज काय? इन दिस वी आर गोइंग टू क्रिएट अ जीयूआय यूजिंग ए डब्ल्यू टी कॉम्पोनंट्स. Using AWT components, okay, and this AWT components or AWT provides number of classes for handling or creating the GUI. GUI तयार करायचं परत GUI handle करायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला number of classes, methods आहेत, constructors आहेत, all things are included in your AWT. लक्षात राहील, ठीक आहे. मग बघा, आता AWT तयार करताना पहिल्यांदा आपल्याला AWT हायरार्की माहिती पाहिजे. AWT हायरार्की, आपल्याला AWT हायरार्की माहिती पाहिजे. ठीक आहे, वेअर वेअर वी कॅन वी विल नो व्हॉट आर द डिफरंट क्लासेस आर देन देअर इन AWT, व्हॉट दॅट क्लासेस ऑर हाऊ दिस क्लासेस आर डिवायडेड फॉर क्रिएटिंग युअर GUI. GUI तयार करण्यासाठी कुठले कुठले क्लासेस आहेत आणि ते कसे वेगवेगळ्या पार्टमध्ये ते डिवाइड केलेले आहेत. आता वेगवेगळ्या पार्ट म्हणजे काय? कॉम्पोनंट्स कुठले आहेत, कंटेनर क्लासचा उपयोग काय, विंडो क्लासचा उपयोग काय. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण AWT हायरार्की बघूया. AWT हायरार्की तुमची कशी आहे बघा, चेक. तर पहिला क्लास जो येतो AWT मधला, दॅट इज नथिंग बट फर्स्ट क्लास इज अ युअर कॉम्पोनंट क्लास. पहिला क्लास कुठला आहे तुमचा? कॉम्पोनंट क्लास. AWT हायरार्की मधला फर्स्ट क्लास, इट इज अ कॉम्पोनंट क्लास विच कंटेन्स नंबर ऑफ कॉम्पोनंट क्लासेस अँड दीज कॉम्पोनंट्स आर ॲडेड टू विंडो ऑर युअर ॲपलेट. तुम्ही ते विंडोला ऍड करू शकता किंवा तुमच्या ॲपलेटला सुद्धा ते ऍड करू शकता. ठीक आहे, लास्ट सेमिस्टरला आपण एक प्रोग्राम बघितलं होता, बटन ऍड केलं होतं, टेक्स्ट फील्ड ऍड केले होते, लेबल ऍड केलं होतं ऍपलेटला. आठवतंय का? चेक कर बघा. ठीक आहे, ते जे आहेत बटन, लेबल, ऑल दीज आर दी कॉम्पोनंट्स. ते काय तुमच्या ठिकाणी? कॉम्पोनंट्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्लास आहे तुमचा, दॅट इज अ कंटेनर क्लास. ठीक आहे, क्लास कुठला तुमचा? कंटेनर क्लास. राईट, मीन्स कंटेनर क्लास इट इज अ सब क्लास ऑफ कॉम्पोनंट क्लास. इट इज अ सब क्लास ऑफ युअर कॉम्पोनंट क्लास. कॉम्पोनंट क्लासचा तो एक सब क्लास आहे. वेअर युअर कंटेनर क्लास इज बेसिकली यूज फॉर लेईंग आउट. Okay, which is used for laying out purpose. कसे ठेवायचे हे कोण डिसाइड करतो? तुमचा कंटेनर. कंटेनरचा अर्थ काय होतो रे? शब्द ऐकला का? कंटेनर, कंटेनर शब्द ऐकलाय का? एनी वन?
कंटेनर शब्द ऐकलाय का? राहुल, धनेश, नाही सर, ऐकलंच नाहीये. जमादार, अरबाज, ऐकलंय. हा काय असतं कंटेनर म्हणजे? माहिती आहे का अजून कोणाला? माहितीये कंटेनर? श्रावणी, यस सर. हा. कंटेनर मीन्स एखादा डब्बा वगैरे असं. हा, गुड. कंटेनर मीन्स व्हॉट? एखादा डब्बा असेल, बॉक्स असेल, ठीक आहे. त्या बॉक्सला आपण काय म्हणतो ह्या ठिकाणी, किंवा त्या डब्याला काय म्हणतो आपण? कंटेनर. वी कॅन कॉल इट एज अ कंटेनर. किंवा आता तुम्ही हायवे वरती वगैरे प्रवास करत असाल, ठीक आहे, ट्रॅव्हल करत असाल, देन यू कॅन सी द नंबर ऑफ ट्रक्स हॅव्हिंग सम कंटेनर्स लोडेड ऑन दॅट व्हेकल्स, ठीक आहे. मग त्या कंटेनर मध्ये काय असतं? यू कॅन पुट व्हेरियस थिंग्स ऑन दॅट कंटेनर. त्या कंटेनर मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकता, ठीक आहे. डब्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवू शकता. एखादा बॉक्स असेल, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला काय पुस्तक ठेवायचे असतील, काय सामान ठेवायचं असेल, ठीक आहे, नोटबुक ठेवायचे असतील, लक्षात राहील. मग कंटेनरचा उपयोग काय? कंटेनर इट इज यूज्ड फॉर हाऊ टू पुट कॉम्पोनंट्स ऑन अ विंडो. विंडो वरती कॉम्पोनंट्स कसे ठेवायचेत हा कोण डिसाइड करतो? ह्या ठिकाणी कंटेनर ठरवतो, ठीक आहे. विंडो वरती कॉम्पोनंट कसे ठेवायचेत, इट इज डिसाइडेड बाय युअर कंटेनर क्लास, ठीक आहे. अँड हिअर कंटेनर क्लास इज हॅव्हिंग नंबर ऑफ सब क्लासेस फॉर नंबर ऑफ लेआउट्स. वेगवेगळ्या लेआउटसाठी वेगवेगळे क्लासेस कंटेनर क्लासचे सब क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत, ठीक आहे. कंटेनर क्लास हॅज प्रोव्हाइडेड नंबर ऑफ सब क्लासेस फॉर डिफरंट लेआउट मॅनेजर्स. वेगवेगळ्या लेआउटसाठी वेगवेगळे क्लासेस आहेत, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, सगळ्यांनी तुम्ही कॅल्सी वापरला असेल बघा. वापरा ना कॅल्क्युलेटर, ठीक आहे. हे जे आहेत 7, 8, 9 किंवा मल्टिप्लिकेशन, मायनस, प्लस, हे सगळे बटन्स आहेत. हे सगळे काय तुमचे बटन्स आहेत. ते कसे अरेंज करायचे तर ह्या ठिकाणी जे अरेंजमेंट वापरले दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रीड. याला काय म्हटलं जातं ह्या ठिकाणी? ग्रीड अरेंजमेंट, ठीक आहे, लक्षात राहील. किंवा एखादा तुम्ही फोल्डर ओपन बघा, फोल्डर ओपन करून बघा. आता हे तुमचा एखादा फोल्डर आहे, ठीक आहे. तर कॉम्पोनंट कसे लेआउट करायचे ह्या ठिकाणी तुम्हाला समजतं बघा. व्ह्यू, टाइल्स म्हणले की तुम्हाला वेगळ्या टाईप पद्धतीने दिसेल, ठीक आहे. परत लिस्ट म्हणले की वेगळ्या पद्धतीने दिसेल, ठीक आहे. त्यानंतर डिटेल्स, डिटेल्स म्हणले की वेगळ्या पद्धतीने दिसेल, ठीक आहे. म्हणजे कसे अरेंज करायचं हे कोण डिसाइड करतं तुमच्या ह्या ठिकाणी? कंटेनर डिसाइड करतो, लक्ष राहील. म्हणजे कॉम्पोनंट जे विंडोला ऍड करणार आहे आपण ते कसे ठेवायचे विंडो वरती, इट इज डिसाइडेड बाय युअर कंटेनर क्लास बाय युझिंग नंबर ऑफ सब क्लासेस. त्या ठिकाणी नंबर ऑफ सब क्लासेस आहेत, ठीक आहे, लक्षात राहील. नाव हिअर युअर कंटेनर क्लास इज हॅव्हिंग टू सब क्लासेस. फर्स्ट क्लास इट इज अ विंडो अँड अनदर क्लास इज पॅनल. दुसरा क्लास कुठला आहे तुमचा? पॅनल. दीज टू क्लासेस आर सब क्लासेस ऑफ युअर कंटेनर क्लास. हे तुमच्या कंटेनर क्लासचे काय राहतील? सब क्लासेस, ठीक आहे. जे कॉम्पोनंट विंडोला ऍड करणार आहोत
ते कंपोनेंट लेआउट करण्यासाठी आपल्याला कंटेनर क्लास हा सुपर क्लास, विंडोचा काय राहतो तुमचा त्या ठिकाणी तो सुपर क्लास, वेअर विंडो इज क्रिएटेड बाय युझिंग इट्स सब क्लास दॅट इज नथिंग बट फ्रेम. काय वापरलं जातं या ठिकाणी? फ्रेम क्लास. फ्रेम क्लास वापरून तुम्ही विंडो तयार करू शकता. अँड पॅनल वापरून आपण काय तयार करतो रे? हा, पॅनल वापरून आपण काय तयार करू शकतो माहितीये का कुणाला? फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं मी, पॅनल इट इज नथिंग बट यू कॅन क्रिएट युअर ऍपलेट. मी काय तयार करू शकता त्या ठिकाणी? ऍपलेट तयार करू शकता. ठीक आहे. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन ऍपलेट इज क्रिएटेड, वेन ऍपलेट इज क्रिएटेड इट इनकॅप्सुलेट ऑर इट इन्क्लुड्स अ पॅनल. त्या ठिकाणी काय इन्क्लूड होतं तुमचं? पॅनल. अँड वेन फ्रेम इज क्रिएटेड इट इन्क्लुड्स दी विंडो. ते काय इन्क्लूड करते ह्या ठिकाणी? विंडो इन्क्लूड करते. ठीक आहे. अँड अनदर मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन युअर ऍपलेट अँड फ्रेम. आता ऍपलेट कसं ओळखायचं आणि फ्रेम कशी ओळखायची? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस एखादं ऍपलेट तयार केलं जातं, ते ऍपलेट आपण ब्राउझरला ऍड करतो. ते ऍपलेट कुठे ऍड करतो? आपण ब्राउझरला ऍड करतो. ठीक आहे. आणि ते ब्राउझरला ऍड करतो त्यामुळं युअर ऍपलेट डज नॉट हॅव एनी मेनू बार ऑर मेनू इंटरफेस. युअर ऍपलेट डज नॉट हॅव एनी मेनू इंटरफेस. तुमच्या ऍपलेटला मेनू इंटरफेस आपण अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. बट युअर फ्रेम इट इज अ स्टँड अलोन विंडो विच इन्क्लूड्स द प्रॉपर्टीज ऑर विच एक्सटेंड्स ऑर इम्प्लिमेंट्स म्हणा विच इम्प्लिमेंट्स द प्रॉपर्टीज ऑफ मेनू इंटरफेस. मेनू इंटरफेस म्हणजेच काय? तुम्ही ज्यावेळेस एखादी फ्रेम तयार करू शकता त्या फ्रेमला तुम्ही मेनू ऍड करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही ऍपलेट तयार करता, एखादा ऍपलेट तयार करता, यू कॅनॉट ऍड मेनू टू युअर ऍपलेट. तुम्ही ऍपलेटला मेनू ऍड करू शकत नाही. लक्षात राहू द्या, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन युअर ऍपलेट, सॉरी ऍपलेट अँड फ्रेम. फ्रेम आणि ऍपलेट मधला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स कुठला? हे जे तुमचं मेनू आहे हा फक्त आणि फक्त फ्रेमला ऍड होतो, ऍपलेटला ऍड केला जात नाही. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस इज युअर ए डब्ल्यू टी हायरार्की. हे काय झाली तुमच्या या ठिकाणी? ए डब्ल्यू टी हायरार्की. ए डब्ल्यू टी हायरार्की मध्ये फर्स्ट क्लास, पहिला क्लास कुठला आहे तुमचा या ठिकाणी? कंपोनंट क्लास. ठीक आहे. सेकंड कंटेनर क्लास. कंपोनंट क्लास मध्ये सगळे कंपोनंट क्लासेस राहतील. ठीक आहे. सगळे कंपोनंट, बटन, लेबल, टेक्स्ट फील्ड, ते कुठले कुठले कंपोनंट आहे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सगळे कंपोनंट बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्लास जो आहे दॅट इज अ कंटेनर क्लास. ठीक आहे. कंटेनर क्लास इज रिस्पॉन्सिबल फॉर लेईंग आउट पर्पज. लेईंग आउट पर्पज म्हणजे काय? हाऊ टू अरेंज एलिमेंट्स इन पर्टिक्युलर विंडो. एखाद्या विंडो मध्ये एलिमेंट्स कसे अरेंज करायचेत, कसे ठेवायचेत, हे कोण डिसाइड करतो तुमच्या या ठिकाणी? कंटेनर. अँड दीज टू क्लासेस आर सब क्लासेस ऑफ युअर विंडो ऑल्सो अँड पॅनल ऑल्सो. ठीक आहे. ते दोन्ही क्लासेस तुमचे काय त्या ठिकाणी? विंडो आणि पॅनलचे सुपर क्लासेस आहेत. मीन्स व्हॉट? यू कॅन ऍड कंपोनंट टू फ्रेम ऑल्सो, यू कॅन ऍड कंपोनंट टू ऍपलेट ऑल्सो. ठीक आहे.
तुम्ही दोन्हीलाही फ्रेमला पण कंपोनंट ऍड करू शकता आणि ऍपलेटला सुद्धा कंपोनंट्स ऍड करू शकता. लक्षात राहील असं एक फक्त फ्रेमलाच अप्लाय करता येते, ऍपलेटला नाही असं काही नाहीये. ठीक आहे, बघा दोन्हीही सुपर क्लास, हे दोन्हीही तुमचे सुपर क्लास जे आहेत, बोथ दी सुपर क्लासेस फॉर विंडो अँड पॅनल दोघांसाठी आहेत. त्यामुळे तुम्ही विंडोला जे कंपोनंट किंवा फ्रेमला जे कंपोनंट ऍड करणार आहात, सेम कंपोनंट्स कॅन बी ऍडेड टू युअर ऍपलेट अँड पॅनल ऑर ऍपलेट. ठीक आहे, फक्त मेजर डिफरन्स काय, युअर फ्रेम कंटेन्स मेनू बार ऑर मेनू इंटरफेस, युअर ऍपलेट डज नॉट हॅव एनी मेनू बार. ऍपलेट डज नॉट हॅव एनी मेनू बार. ऍपलेटला का मेनू बार नाहीये, बिकॉज वेन ऍपलेट्स आर ऍडेड टू द ब्राउझर, ऍपलेट्स आर ऍडेड टू द ब्राउझर, इट इन्क्लुडेड इन युअर ब्राउझर, ते ब्राउझर मध्ये इन्क्लूड केलं जातं. ऍड करतो म्हणजे काय करतो आपण, इन्क्लूड करतो. ठीक आहे, बट वेन फ्रेम इज क्रिएटेड हिअर, फ्रेम इज अ स्टँड अलोन विंडो. फ्रेम काय राहत तुमच्या ठिकाणी, स्टँड अलोन. स्टँड अलोन म्हणजे काय, ते स्वतः डिस्प्ले होते. ती काय होते तुमची, स्वतः डिस्प्ले होते. तसं ऍपलेट, ऍपलेट तुम्ही स्वतः डिस्प्ले करू शकता, पण ऍपलेटला त्या ठिकाणी मेनू तुम्ही ऍड करू शकत नाही. त्या ठिकाणी ऍपलेटचा स्वतःचा मेनू राहतो, तो पण ऍपलेट क्लोज करण्यासाठी जर तुम्ही ते ऍपलेट व्ह्यूअरनं रन केलं तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पण ऍपलेट ज्या वेळेस आपण ब्राउझर मध्ये इन्क्लूड करतो, यू कॅनॉट सी एनी मेनू ऍडेड टू युअर ऍपलेट. लक्षात राहील, हा मेन डिफरन्स राहील तुमच्या फ्रेम आणि ऍपलेट मधला. लक्षात राहील, ठीक आहे. सो दिस इज द AWT हेरार्ची. ही तुमची काय राहिली या ठिकाणी, AWT हेरार्ची. ठीक आहे, त्यातला पहिला क्लास जो आपण बघितला, बघा या ठिकाणी तुम्हाला AWT हेरार्ची दिसेल. काय म्हणतोय आपण, AWT डिफाइन्स विंडो अकॉर्डिंग टू द क्लास हेरार्ची. ठीक आहे, बघा इथे लिहिले, द टू मोस्ट कॉमन विंडोज आर दोज डिराइव्ड फ्रॉम पॅनल, म्हणजे एक पॅनल पासून तयार केली जाते, दॅट इज नथिंग बट ऍपलेट, अँड अनादर वन डिराइव्ड फ्रॉम युअर फ्रेम विच क्रिएट्स द विंडो. फ्रेम पासून काय तयार करू शकता तुम्ही, विंडो तयार करू शकता. लक्षात राहील, मच ऑफ द फंक्शनॅलिटी ऑफ दीज विंडोज इज डिराइव्ड फ्रॉम देअर पॅरेंट क्लासेस. पॅरेंट क्लासेस म्हणजे कुठले कुठले, तुमचं एक तुमचा कॉम्पोनंट क्लास राहील आणि दुसरा तुमचा कंटेनर क्लास राहील. ठीक आहे, लक्षात राहील. आणि ही तुमची AWT ची हेरार्ची. बघा इथे तुम्हाला कॉम्पोनंट, कंटेनर, विंडो, पॅनल. आता विंडोच्या अंडर फ्रेम, म्हणजे विंडोजच्या प्रॉपर्टीज फ्रेम मध्ये आपण एक्सटेंड करू शकतो. सिमिलरली वी कॅन इम्प्लिमेंट मेनू कंटेनर इंटरफेस. वी कॅन इम्प्लिमेंट मेनू कंटेनर इंटरफेस. ठीक आहे, दुसरं आहे तुमचं, पॅनल पासून आपण ऍपलेट तयार करू शकतो. लक्षात राहील, ठीक आहे. मग पहिला तुमचा क्लास आहे तो तुमचा कंपोनंट क्लास. काय म्हणतंय, ऍट द टॉप ऑफ AWT हेरार्ची इज द कंपोनंट क्लास, अँड कंपोनंट क्लास इज द क्लास दॅट एनकॅप्सुलेट्स ऑल द ऍट्रिब्यूट्स ऑफ व्हिज्युअल कंपोनंट्स. ठीक आहे, म्हणजे जेवढे जेवढे कंपोनंट्स तुम्ही बघू शकता, दॅट कॅन बी डिराइव्ड फ्रॉम युअर कंपोनंट क्लास, ते सगळे तुमच्या कंपोनंट क्लासचे सब क्लासेस राहतील. बटन, तुम्हाला बटन दिसतं, यू कॅन सी द बटन, इट इज अ सब क्लास ऑफ कंपोनंट. ठीक आहे, चॉईस असेल, एखादं चॉईस मेनू असेल, ठीक आहे, चॉईस तुम्ही बघू शकता, इट इज डिराइव्ड फ्रॉम युअर कंपोनंट. ठीक आहे, फक्त एक गोष्ट तुमच्या कंपोनंट मध्ये इन्क्लूड नाहीये,
दॅट इज नथिंग बट युअर मेनू. ते काय आहे तुमचं त्या ठिकाणी? मेनू. बिकॉज मेनू इज ॲडेड टू फ्रेम नॉट टू विंडो. मेनू इज ॲडेड टू फ्रेम नॉट टू विंडो. लक्ष राहील. आणि जेवढे जेवढे कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी कॉम्पोनंट क्लासेस आहेत, प्रत्येक कॉम्पोनंट क्लासमध्ये स्वतःचे कन्स्ट्रक्टर्स आहेत, स्वतःच्या मेथड्स आहेत. ठीक आहे, स्वतःचे कन्स्ट्रक्टर आणि स्वतःच्या मेथड्स आहेत. फक्त आपल्याला तेवढंच बघायचं आहे, कॉम्पोनंट क्लास कुठला आहे, ठीक आहे, त्याचे सब क्लासेस कुठले आहेत, आणि प्रत्येक सब क्लासेसचे कन्स्ट्रक्टर आणि मेथड. दोनच गोष्टी, कन्स्ट्रक्टर आणि मेथड, हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. लक्षात राहील. ठीक आहे. अँड अ कॉम्पोनंट क्लास इज रिस्पॉन्सिबल फॉर रिमेंबरिंग द करंट फोरग्राउंड अँड बॅकग्राऊंड कलर्स. जे आपण ऍपलेटला यूज केलं होतं फोरग्राउंड आणि बॅकग्राऊंड, ते सुद्धा तुमचे कॉम्पोनंट क्लासेस त्या ठिकाणी डिसाइड करेल. ठीक आहे, लक्षात राहील. त्यानंतर सेकंड क्लास आहे तुमचा कंटेनर क्लास. कंटेनर क्लास तुम्हाला सांगितलं काय, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, बघा सेकंड लास्ट लाईन आहे, कंटेनर क्लास इज रिस्पॉन्सिबल फॉर लेईंग आउट दॅट इज पोजिशनिंग एनी कॉम्पोनंट दॅट इट कंटेन्स. एनी कॉम्पोनंट दॅट इट कंटेन्स कसं ठेवायचं, इट इज डिसाइडेड फॉर युअर कंटेनर क्लास. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी त्याला वेगवेगळे लेआउट मॅनेजर्स आहेत. त्या ठिकाणी फ्लो लेआउट आहे, बॉर्डर लेआउट आहे, ग्रीड लेआउट. तुम्ही अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे आहे, ठीक आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये जे तुम्हाला ऍप्स दिसतात, ओपन केल्यानंतर जे ऍप्स दिसतात तुम्ही, ठीक आहे, तर ते ऍप्स ठेवण्याची जी पद्धत आहे, दॅट लेआउट इज अ ग्रीड लेआउट. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, ग्रीड लेआउट. ठीक आहे. पहिल्या लाईनला चार, दुसऱ्या लाईनला चार, तिसऱ्या लाईनला चार, परत पाचव्या लाईन, चौथ्या लाईनला चार. ठीक आहे. ती जी पद्धत आहे ऍप्स ठेवायची, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रीड लेआउट. त्याला काय म्हणलं जातं, ग्रीड. तसं आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने तुमचे कॉम्पोनंट्स ठेवू शकतो हे कोण डिसाईड करतो, तुमच्या ठिकाणी कंटेनर क्लास डिसाइड करेल. ठीक आहे, राईट. त्यानंतर विंडो क्लास आहे. विंडो क्लास क्रिएट्स अ टॉप लेवल विंडो. ठीक आहे. अँड टॉप लेवल विंडो म्हणजे काय, इट इज डायरेक्टली डिस्प्लेड ऑन युअर डेस्कटॉप. इट इज डायरेक्टली डिस्प्लेड ऑन युअर डेस्कटॉप. ठीक आहे. आणि विंडो तयार करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट विंडोचा ऑब्जेक्ट यूज करू शकत नाही. हिअर विंडो इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ फ्रेम ऑब्जेक्ट. विंडो इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ फ्रेम ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यानंतर फ्रेम, बघा फ्रेम आत्ताच तुम्हाला सांगितलं. फ्रेम बद्दल काय, फ्रेम क्लासचा यूज करून आपण विंडो तयार करू शकतो. ठीक आहे. आता फ्रेम म्हणजेच काय, बघा ह्या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते साईडची जी पट्टी आहे, ठीक आहे, बघा ही साईडची पट्टी, ज्याला आपण इथं मिनिमाइज करतो. ठीक आहे. मॅक्सिमाइज, मिनिमाइज, ठीक आहे, क्लोज करतो आपण. म्हणजे फ्रेम काय, ज्याला हे तुमचं क्लोज करायचं ऑप्शन आहे, त्यानंतर रिस्टोअर करायचं ऑप्शन आहे, मिनिमाइज मॅक्सिमाइज करायचं ऑप्शन आहे. ही हा जो पार्ट आहे, कडचा पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रेम. फोटो फ्रेम म्हणतो आपण, बरोबर आहे का, फोटो फ्रेम म्हणतो. ठीक आहे. फोटो फ्रेम म्हणजे काय, साईडची जी बॉर्डर असते फोटोची, साईडची जी बॉर्डर असते, इट इज कॉल्ड ॲज अ फ्रेम. बरोबर आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही फोटो ऍड करता, फोटो कुठं ऍड करतो, तो जो एरिया राहतो, दॅट एरिया इट इज कॉल्ड ॲज अ विंडो. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, विंडो. आता घराची खिडकी असते, बघा घराची खिडकी, आता प्रत्येकाच्या घराला खिडकी असेल, ठीक आहे, बरोबर आहे. तर साईडची जो बॉक्स राहतो खिडकीच्या साईडला, एखादा तुमचा आता नवीन घर बांधलेलं असेल,
ठीक आहे. तर ते ग्रेनाइटच्या वगैरे त्या ठिकाणी एक बॉक्स केला जातो, त्याला फ्रेम म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? फ्रेम म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी तुमचे बघू शकता, दॅट इज कॉल्ड एज अ विंडो. त्याला काय म्हटलं जातं? विंडो. तसं सेम काय, हा कडचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ फ्रेम, आणि हा मधला जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज अ विंडो. ठीक आहे, लक्ष राहील. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी म्हटले बघा एक वाक्य, इट इज अ सब क्लास ऑफ विंडो अँड हॅज अ टायटल बार, मेनू बार, बॉर्डर्स अँड रिसाइजिंग कॉर्नर्स. रिसाइजिंग कॉर्नर्स म्हणजे काय? हा, ह्याला सुद्धा तुमचं आहे, हा मेनू आहे वरती. ठीक आहे, इथं वरती टायटल आहे बघा, chapter1aWT.pdf. इट इज कॉल्ड एज अ टायटल. त्याला काय म्हटलं जातं? टायटल. ठीक आहे, इथं तुम्हाला मिनिमाइज मॅक्सिमाइज साठी ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, इथं वरच्या साईडला दिलेत, क्लोज करण्यासाठी दिले. ठीक आहे, हे रिसाइजिंग कॉर्नर्स म्हणजे काय? तुम्ही त्याची साईज मोठी लहान करू शकता. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ रिसाइजिंग कॉर्नर्स. ठीक आहे, मग अशी जी गोष्ट आहे दिस इज कॉल्ड एज अ फ्रेम, ह्याला फ्रेम म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हे लिहिलेलं दिसतंय, ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ विंडो, त्याला काय म्हटलं जातं? विंडो म्हटलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे, त्यानंतर कॅनव्हास. हा बघा, कॅनव्हास इट इज नॉट पार्ट ऑफ हेरची. आता हेरचीचा पार्ट नाहीये, पण इट इज अ वन टाइप ऑफ विंडो, ही एक प्रकारची विंडो आहे. लक्षात राहू द्या, जसं ऍपलेट आहे विंडो आहे, तसंच कॅनव्हास इट इज अ वन टाइप ऑफ विंडो, ही सुद्धा एक प्रकारची विंडो आहे. विच इज डिराइव्ड फ्रॉम कॉम्पोनंट. विच इज डिराइव्ड फ्रॉम कॉम्पोनंट म्हणजे आपण मगाशी जे AWT हेरची काढली बघा, ही काढली, ह्याच्यामध्ये कॉम्पोनंट क्लास जसा कंटेनर एक क्लास आहे, त्याच पद्धतीनं अजून एक क्लास त्या ठिकाणी आहे, दॅट इज नथिंग बट कॅनव्हास. तो कुठला क्लास आहे तुमचा? कॅनव्हास. अँड दिस क्लास इज बेसिकली यूज्ड फॉर ड्रॉइंग पर्पज, फक्त आणि फक्त ड्रॉइंग साठी यूज केला जातो. फक्त आणि फक्त ड्रॉइंग साठी यूज केला जातो. यू कॅन नॉट ऍड एनी कॉम्पोनंट टू कॅनव्हास. तुम्ही कॅनव्हासला कुठलाही कॉम्पोनंट ऍड करू शकत नाही. ठीक आहे, कॅनव्हास वरती फक्त तुम्ही काय करू शकता? ड्रॉ करू शकता. ही जी तुम्हाला पेंट मध्ये जी ही विंडो दिसते, ठीक आहे, पेंट मध्ये जी विंडो दिसते, आता त्याला आपण कॅनव्हास म्हणू शकत नाही. ठीक आहे, बिकॉज व्हेन कॅनव्हास वी कॅन से इट इज अ कॅनव्हास, इट मस्ट नॉट हॅव, आता त्याला तुम्हाला टायटल बार, फ्रेम बार असलं काही ऍड करता येत नाही. पण जर तुम्ही कॅनव्हास फ्रेम मध्ये ऍड करत असाल, देन यू कॅन ऍड मेनू अँड टायटल बार टू युअर फ्रेम. फक्त आणि फक्त फ्रेमलाच मेनू ऍड करता येतो, बाकी कशालाही तुम्ही मेनू ऍड करू शकत नाही. त्यामुळे हे जे पेंट ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे, दिस फ्रेम पेंट ऍप्लिकेशन इट इज क्रिएटेड बाय युझिंग फ्रेम. ते कशातून तयार केलेलं आहे? तुमच्या फ्रेम मधून तयार केलेलं आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, काय म्हणते बघा, इट इज नॉट पार्ट ऑफ AWT हायरार्की फॉर ऍपलेट और फ्रेम विंडो. देर इज वन अदर टाइप ऑफ विंडो यू विल फाइंड वैल्युएबल, दैट इज अ कैनवास विच इज डिराइव्ड फ्रॉम कंपोनेंट. कैनवास एनकैप्सुलेट अ ब्लैक विंडो अपॉन विच यू कैन ड्रॉ, ज्याच्यावरती तुम्ही ड्रॉ करू शकता, अशी जी विंडो आहे दैट इज नथिंग बट दी कॅनव्हास. ती काय तुमची? ह्या ठिकाणी कॅनव्हास असेल. ठीक आहे, आता हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये तरी पण लक्षात राहू द्या. पहिल्या दोन विंडो कुठल्या बघितल्या आपण? ऍपलेट एक बघितली, टॉप लेवल विंडो. ठीक आहे, आणि तिसरं विंडो कुठली आहे तुमची ह्या ठिकाणी? तर ती कॅनव्हास आहे. ठीक आहे, त्यानंतर पॅनल.
कैनल माहिती आहे? इट इज अ सब क्लास ऑफ कंटेनर. कॅनल मे बी थॉट रिकर्सिवली नेस्टेबल कॉन्क्रीट स्क्रीन कंपोनंट वेअर युअर पॅनल इज अ सुपर क्लास ऑफ ऍपलेट. मीन्स वेन युअर ऍपलेट इज क्रिएटेड इट इन्क्लूड्स द पॅनल. इट इन्क्लूड्स द पॅनल अँड युअर पॅनल वेन युअर इट युअर पॅनल इज ड्रॉन ऑर ऍपलेट इज क्रिएटेड. हेअर पॅनल इज ॲडेड टू युअर ऍपलेट ऑटोमॅटिकली. म्हणजे जे काही गोष्टी तुम्ही ऍपलेटला ऍड करताय, बटन, कुठलेही कंपोनंट तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ऍपलेटला ऍड करता, तो तुम्ही ऍपलेटला ऍड करत नसून इट इज ॲडेड टू पॅनल. ते कशाला ऍड केलं जातं? तुमच्या पॅनलला ऍड केलं जातं, ऍपलेटला नाही. लक्षात राहू द्या. हिअर यू कॅन ॲडेड कंपोनंट्स ऑन पॅनल. ते तुमच्या पॅनलला ऍड केले जातात, ऍपलेटला नाही. तुम्ही ऍपलेट तयार करताय म्हणजेच काय तयार करताय? पॅनल्स तयार करताय. ठीक आहे, लक्षात राहील. अँड युअर पॅनल इट डज नॉट कंटेन एनी टायटल बार, मेनू बार ऑर बॉर्डर. कुठल्याही प्रकारचं त्याला टायटल बार नसते, मेनू बार नसते, किंवा कुठल्याही प्रकारची त्याला बॉर्डर नसते. ठीक आहे, लक्षात राहील. त्यामुळं बघा, एखादा पॅनल किंवा एखादा ऍपलेट आपण ब्राउझरला ऍड करतो, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मेनू बार, टायटल बार वगैरे दिसत नाही. ठीक आहे, त्याचे काही पॅनलचे क्लासेस आहेत, ऍड, सेट लोकेशन, सेट साईज, सेट प्रेफर्ड साईज, सेट बाउंड. आता ह्या मेथड आपण विंडो मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सेम कॉमन मेथड्स आहेत, ते तुमच्या विंडोलाही ऍप्लिकेबल आहेत आणि तुमच्या पॅनलला पण ऍप्लिकेबल आहेत. ठीक आहे, लक्षात राहील. सो दिस इज द AWT हायरार्की. हे काय राहील तुमच्या ठिकाणी? AWT हायरार्की. लक्षात राहील, डायग्राम काढून घ्या एक दोन मिनिटात. ही काढा किंवा ही काढा, कुठलीही काढली तरी चालते. AWT हायरार्की काढून घ्या. हॅलो सर, हां बोला. कॅनव्हास आणि पॅनल अजून एवढं रेकॉर्ड करतो का? काय काय? कॅनव्हास आणि पॅनल. कॅनव्हास का? बर, ठीक आहे. बघा, कॅनव्हास, आता कॅनव्हास म्हणजे काय? AWT हायरार्की मध्ये आपण पहिला क्लास कंपोनंट बघितला. ओके, कंपोनंट क्लासच्या अंडर आपल्याला वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, लेबल, बटन, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, चॉईस, लिस्ट, स्क्रोल बार्स, हे सगळे कंपोनंट्स आहेत. त्याच्या अंडर अजून एक क्लास ऍड केला जातो, दॅट इज नथिंग बट कॅनव्हास क्लास. ठीक आहे, आता कॅनव्हास हा काय कंपोनंट नाहीये. कॅनव्हास हा काय तुमचा कंपोनंट नाहीये. दो इट इज अ सब क्लास ऑफ कंपोनंट, जरी तो कंपोनंटचा सब क्लास असला तरी तो कंपोनंट नाहीये. इट इज अ वन टाइप ऑफ विंडो. ती एक प्रकारची विंडो आहे. ठीक आहे, बघा, पहिली विंडो आपण बघितली ऍपलेट. लास्ट सेमिस्टरला आपण ऍपलेट बघितलं, ही एक प्रकारची विंडो आहे. ठीक आहे, सेकंड टॉप लेवल विंडो, म्हणजे आपण आता ज्याच्यावरती काम करतोय. ठीक आहे, दिस इज अ टॉप लेवल विंडो. एखादा ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी टॉप लेवल विंडोचा उपयोग केला जातो. हे नोटपॅड, नोटपॅड जी आपण लिहितोय, टाइप करतोय, ही एक प्रकारची टॉप लेवल विंडो आहे. ठीक आहे, राईट. आणि तिसऱ्या प्रकारची जी विंडो आहे, बघा, ऍपलेट हे ब्राउझर साठी यूज केलं जातं. ठीक आहे, टॉप लेवल विंडो इट इज यूज्ड फॉर स्टँड अलोन ऍप्लिकेशन. स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय? हे नोटपॅड, इट इज अ स्टँड अलोन ऍप्लिकेशन. नोटपॅड इट इज अ स्टँड अलोन ऍप्लिकेशन.
ठीक आहे. तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि ते यूज करा, ते सॉफ्टवेअर म्हणजे ह्या ठिकाणी स्टँड अलोन ऍप्लिकेशन राहतं. ठीक आहे. आणि तिसऱ्या टाईपची विंडो आहे, दॅट इज अ कॅनव्हास विथ पर्पज इज फॉर ओनली ड्रॉइंग, आणि फक्त ड्रॉइंग साठी यूज केला जातो, दुसरे कशाच्यासाठी यूज केली जात नाही. फक्त कॅनव्हास एक लक्षात ठेवा, ही इट इज अ विंडो अँड विच इज युज्ड फॉर ड्रॉइंग पर्पज, विच इज युज्ड फॉर ड्रॉइंग पर्पज. ठीक आहे, लक्षात राहील. अँड युअर कॅनव्हास क्लास इट इज अ सब क्लास ऑफ कॉम्पोनंट, जो तुमच्या कॉम्पोनंटचा सब क्लास आहे. ठीक आहे. करा, ड्रॉ करा. ही डायग्राम काढून घ्या. ही डायग्राम म्हणजे तुमचा पहिला चॅप्टर आहे, पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा म्हणजे ही तुमची डायग्राम, फर्स्ट चॅप्टर अँड सेकंड चॅप्टर. झालंय. यस सर, झालं. ओके, ठीक आहे. ठीक आहे, हे झाले तुमची काय, ए डब्ल्यू टी हिरार्ची, राईट. नाव बघा नेक्स्ट. आता हे काय तुमच्या सिलेबस मध्ये नाही, नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहोत दॅट इज नॉट इन्क्लुडेड इन युअर सिलेबस, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, तो सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. हिअर वी आर गोइंग टू सी डायमेन्शन क्लास. ठीक आहे, आपण जो क्लास बघणार आहोत तो कुठला आहे तुमचा, दुसरा डायमेन्शन क्लास. ठीक आहे, बघा आता डायमेन्शन क्लासचा उपयोग कशासाठी केला जातो ते. ठीक आहे, आता एखादं कॉम्पोनंट्स, वेन वी ऍड एनी कॉम्पोनंट्स टू युअर फ्रेम ऑर विंडो, एखादं कॉम्पोनंट ज्यावेळेस तुम्ही फ्रेमला किंवा विंडोला ऍड करता, ठीक आहे, किंवा एखादी ज्यावेळेस विंडो तयार करता, राईट, तर ती विंडो किंवा त्या विंडोची साईज किती पाहिजे. आपण ऍपलेट तयार केलं होतं, ऍपलेट मध्ये आपण काय काय लिहिलं होतं, ऍपलेट कोड लिहिताना आपण लिहिलं होतं बघा, ऍपलेट कोड मध्ये आपण दोन गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी होत्या ऍपलेटची साईज ठरवायला? हाईट अँड विड्थ सर. हाईट अँड विड्थ. डायमेन्शन क्लास इन्क्लूड ओनली टू थिंग्स, फर्स्ट थिंग इज अ हाईट, अनदर वन इज अ विड्थ. दोनच गोष्टी आहेत डायमेन्शन क्लास मध्ये, फक्त आणि फक्त दोनच गोष्टी आहेत. व्हॉट इज द हाईट ऑफ युअर कॉम्पोनंट ऑर विंडो अँड व्हॉट इज द विड्थ ऑफ युअर कॉम्पोनंट ऑर विंडो. दिस क्लास इज ऍप्लिकेबल फॉर, बघा डायमेन्शन क्लास इट इज ऍप्लिकेबल फॉर सेटिंग द साईज, किंवा त्याला बॅकेट मध्ये आपण म्हणूया सेटिंग द डायमेन्शन्स, सेटिंग द डायमेन्शन्स फॉर
components and window. Okay, dimension class चा फक्त एवढाच यूज आहे. काय? इट इज यूज्ड फॉर सेटिंग द साइज म्हणा किंवा सेटिंग द डायमेन्शन्स फॉर कुठलाही कंपोनेंट असू द्या किंवा कुठलीही विंडो असू द्या. त्या विंडोची हाईट किती ठेवायची आहे आणि त्या विंडोची विड्थ किती ठेवायची आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी डायमेन्शन क्लासचा यूज करू शकता. काय म्हणतोय बघा, यू कॅन यूज डायमेन्शन क्लास. कॅन यूज म्हणजे काय? करावंच असं काही नियम नाही, तुम्ही करू शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला डायमेन्शन प्रत्येक विंडोची साईज सेम ठेवायची किंवा प्रत्येक कंपोनंटची साईज सेम ठेवायची, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हाईट विड्थ देण्यापेक्षा डायमेन्शन क्लासचा यूज करा आणि ते डायमेन्शन क्लासचा जो ऑब्जेक्ट येईल तो डायरेक्ट अप्लाय करा. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही सगळ्यांना ते अप्लाय करू शकता, सारखं लिहायची तुम्हाला ती गरज पडणार नाही. लक्षात राहील. अँड युअर डायमेन्शन्स इन डायमेन्शन क्लास, डायमेन्शन्स आर क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ थ्री कन्स्ट्रक्टर्स. तीन प्रकारचे कन्स्ट्रक्टर यूज केले जातात. बघा आता इथून कन्स्ट्रक्टरची सुरुवात चालू झाली. ठीक आहे, त्यातला पहिला कन्स्ट्रक्टर आहे डायमेन्शन. दिस इज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा काय झाला तुमच्या ठिकाणी? डिफॉल्ट. ठीक आहे, सेकंड आहे डायमेन्शन विथ विड्थ अँड हाईट. ठीक आहे, अँड थर्ड कन्स्ट्रक्टर, यू कॅन क्रिएट डायमेन्शन बाय युझिंग अनादर डायमेन्शन ऑब्जेक्ट. त्यात तीन प्रकारे तुम्ही डायमेन्शन तयार करू शकता. पहिलं, हिअर डायमेन्शन्स आर क्रिएटेड विथ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वेअर विड्थ अँड हाईट बोथ आर झिरो. विड्थ अँड हाईट बोथ आर झिरो, दोन्ही काय राहतील तुमच्या या ठिकाणी? झिरो राहतील. या ठिकाणी तुम्ही विड्थ जे काही द्याल, समजा विड्थ 100 दिली, हाईट 100 दिली, तर तुमची ते 100-100 ची साईज राहील. ठीक आहे, अँड डायमेन्शन डी मीन्स व्हाट? जर तुम्हाला एखाद्या डायमेन्शनची डुप्लिकेट कॉपी तयार करायची असेल, कॉपी कन्स्ट्रक्टर, त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? कॉपी कन्स्ट्रक्टर. मीन्स सेम साईज तुम्ही दुसऱ्यासाठी सुद्धा तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, डायमेन्शन डी तुम्ही असं लिहिलं इज इक्वल टू न्यू डायमेन्शन. वाघमारे ती माईक बंद करा. ठीक आहे, डायमेन्शन डी इज इक्वल टू न्यू डायमेन्शन. समजा आपण डायमेन्शन आपण असं तयार केलं 200 by 200. ठीक आहे, मग हे जे डी आहे, समजा तुम्ही दुसऱ्या डायमेन्शन साठी ते डायरेक्ट यूज करू शकता. म्हणजेच काय? डायमेन्शन डी वन इज इक्वल टू न्यू डायमेन्शन, ब्रॅकेट मध्ये डी द्या. म्हणजे काय? ह्या हॅलो हा ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे, डायमेन्शन डी वन म्हणजे काय? हिअर डी वन इट इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ अदर ऑब्जेक्ट दॅट इज अ डी. म्हणजे हा तुमचा थर्ड कन्स्ट्रक्टर झाला. त्या ठिकाणी हा जो आहे हा तुमचा सेकंड कन्स्ट्रक्टर. आणि तुम्ही फक्त असं लिहित असाल डायमेन्शन डी थ्री इज इक्वल टू न्यू डायमेन्शन,
तास लिहित असाल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी हाईट पण झिरो राहील आणि विड्थ पण झिरो राहील. ठीक आहे, ह्या पद्धतीनं आपण डायमेन्शन क्लासचा यूज करून डायमेन्शन वेगवेगळे डायमेन्शन तयार करू शकतो. ठीक आहे, असं करावंच असा काही नियम नाही, लक्षात राहू द्या. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलंच करावं तर तुम्ही करू शकता आणि सेट करू शकता. जसं आपण ऍपलेटला केलं विड्थ इज इक्वल टू एवढं एवढं, हाईट इज इक्वल टू एवढं एवढं, तसं तुम्ही डायरेक्ट देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. लक्षात राहील, ठीक आहे. फक्त हाईट आणि विड्थ ठरवायचं काम हे तुमचं कोणाचं राहील या ठिकाणी, डायमेन्शन क्लासचं राहील. ठीक आहे, अँड विच इन्क्लूड्स नंबर ऑफ मेथड्स. डायमेन्शन क्लासच्या काही मेथड्स पण आहेत. ठीक आहे, जसं तुमचं सेट विड्थ सेट करायचे असेल तर, त्यानंतर सेकंड सेट हाईट, हाईट सेट करायचे असेल तर, ठीक आहे, त्यानंतर थर्ड सेट साईज. ठीक आहे, त्यानंतर गेट साईज. ह्या अशा काही मेथड्स आहेत, एका क्लासच्या नंबर ऑफ मेथड्स असू शकतात. ठीक आहे, वन क्लास कॅन कंटेन नंबर ऑफ मेथड्स. तसंच तुमच्या डायमेन्शन क्लासचे कुठले कुठले मेथड्स आपण आता बघितल्या. बघा, डायमेन्शन क्लास काय, दिस क्लास एनकॅप्सुलेट्स द विड्थ अँड हाईट ऑफ कॉम्पोनंट इन अ सिंगल ऑब्जेक्ट. एका सिंगल ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी इन्क्लूड करू शकता, हाईट आणि विड्थ दोघही तुम्ही एकत्र आणू शकता, त्याचा ऑब्जेक्ट तयार करा. फक्त डायमेन्शन क्लासचा काय तयार करायचा, ऑब्जेक्ट तयार करायचा. ठीक आहे, ते तुम्हाला कसं वापरायचं ते तुम्हाला प्रोग्राम मध्ये दाखवतो. मी प्रोग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो हाऊ इट इज क्रिएटेड. ठीक आहे, त्याच्या काही मेथड्स आहेत आणि कन्स्ट्रक्टर्स पण आहेत. कन्स्ट्रक्टर हे तयार करण्यासाठी यूज केले जातात आणि मेथड्स ह्या अप्लाय करण्यासाठी यूज केले जातात. ठीक आहे, डायमेन्शन क्लासचे दोन फील्ड्स आहेत, एक हाईट आणि दुसरा आहे तुमचं विड्थ. बघा, कन्स्ट्रक्टर आता सांगितलं काय, पहिलं आहे डिफॉल्ट क्रिएट इन्स्टन्स ऑफ डायमेन्शन विथ विड्थ ऑफ झिरो अँड हाईट ऑफ झिरो. परत डायमेन्शन्स हुज विड्थ अँड हाईट आर सेम ऑफ स्पेसिफाईड डायमेन्शन. कॉपी, एकाचे डायमेन्शन तुम्हाला दुसरीकडे कॉपी करायचे असतील आहे तसे, तर दुसरा कन्स्ट्रक्टर यूज करा. आणि तिसरा, विड्थ आणि हाईट डायरेक्ट द्या, त्याचा ऑब्जेक्ट तुम्हाला तयार करता येतो. लक्षात राहील, दीज आर दी थ्री कन्स्ट्रक्टर्स ऑफ युअर डायमेन्शन क्लास. डायमेन्शन क्लासचे हे तुमचे तीन कन्स्ट्रक्टर राहतील. ठीक आहे, काही मेथड्स इक्वल्स, गेट हाईट, गेट साईज, गेट विड्थ, सेट साईज. दोन डायमेन्शन इक्वल आहेत का नाहीत चेक करू शकता. दोन डायमेन्शन सेम आहेत का नाहीत, हाईट किती आहे, साईज किती आहे, त्याची विड्थ किती आहे. एखादी नवीन तुम्हाला डायमेन्शन सेट करायचं आहे, सेट साईज वापरू शकता. ठीक आहे, विड्थ आणि हाईट वेगवेगळं अप्लाय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. डबल विड्थ, डबल हाईट, डबल मध्ये व्हॅल्यू देऊन, पॉइंट मध्ये व्हॅल्यू देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. 2.5 असं जर तुम्हाला द्यायचे असेल साईज तरी देऊ शकता, किंवा फक्त 2 द्यायचे आहे 2 सुद्धा देऊ शकता. राहील, ठीक आहे. ऑल दीज आर दी मेथड्स ऑफ युअर डायमेन्शन क्लास. ह्या तुमच्या डायमेन्शन क्लासच्या काय राहतील, मेथड्स राहतील. ठीक आहे, राईट. बघा, आता इथून पुढे जे आपण बघणार आहोत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर्स आणि लक्षातच ठेवायचे, तोंडपाठ करायचेत म्हणा, चालतंय आपल्याला. मेथड्स माहिती पाहिजेत, कन्स्ट्रक्टर्स माहिती पाहिजेत, आणि त्या मेथड्सचा यूज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे,
हे जे तुम्हाला आता झाले कुठले डायमेन्शन ह्याचे कन्स्ट्रक्टर्स आणि मेथड्स नंतर वहीमध्ये लिहून काढा. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. प्रेझेंटी घेतोय, कोणीही लॉग आउट करू नका. 1, 2 अपसेंट, 3, 4 अपसेंट, 2, 4. तारीख आहे आज 15/9 ना. टू फोर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अपसेंट, 16, 17, 18 अपसेंट. काय 18 आहे? ठीक आहे. 19, 20, 21, 22, 23, 34, 35 अपसेंट, 36, 37, 38, 39 अपसेंट. हॅलो सर. हॅलो सर, 57 प्रेझेंट आहे. नाही नाही, टाका टाका. हॅलो सर, 57 प्रेझेंट आहे. पुढचं लेक्चर ह्याचं होईल ESTच. 57 प्रेझेंट. ओके. हा 62, 63, 4, 67, 68, 73, 4, 24. शिंदे तुला रोल नंबर दिला नाही का रे? शिवम, शिवम आवाज येत आहे का तुला? हा 62 आहे नंबर. 62 रोल नंबर सांगायचं कधी? इथे प्रेझेंट ऍबसेंट मांडल्यावर काय रोल नंबर चेंज करून घे. नावाच्या पुढे 62 टाकून घ्यायचं. हा हा चल करा, लॉग आउट करा. पुढचं लेक्चर जॉईन करा.